तर आज मंत्रालयासमोरील अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाचं इकडे उद्घाटनही झालंय. कार्यालयात शरद पवारांचा फोटो लावण्यात आलाय. इतक्या मोठ्या सत्ता नाट्यानंतर अजित पवार यांच्या गटाचं नवं कार्यालय सुरू करण्यात आलं. मंत्रालयासमोरील A5 बंगला हे आता अजित पवार गटाचं नवं कार्यालय असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाची चावी नसल्यानं कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडला. उद्घाटनाआधी कार्यालयाचं मुख्य दरवाजाचं कुलूप तोडण्याची वेळ आली. दरम्यान कार्यालयात शरद पवारांचा फोटो हा लावण्यात आला. दरम्यान अजित पवारांच्या नव्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो वापरल्यानं जितेंद्र आव्हाड यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. तर आव्हाडांना आमदार अमोल मिटकरींनी आता उत्तर दिलंय. अरे तुमच्याकडे आहेत ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे 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 कुठले कुठले, त्यांचे फोटो वापरा ना. कशाला पाहिजे शरद पवार? शरद पवारांची विचारधारा नको. शरद पवारांचे आदेश पाळायचे नाहीत, ते आम्हाला मान्य नाहीत सांगायचं प्रेस कॉन्फरन्समध्ये. एक मान्यवर असं म्हणतात असं म्हणायचं आणि शरद पवारांचा फोटो पण वापरायचा, असं नाही चालत ना. म्हणजे आव्हाड साहेबांची खासगी मालमत्ता नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मी आव्हाड साहेबांना आताही सांगतो की तुमची पवार साहेबांची खासगी मालमत्ता नाही. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा फोटो लावणं, त्यांचा फोटो घरात ठेवणं, देवघरात लावणं, कार्यालयात लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाड साहेबांची एकट्याची प्रॉपर्टी आहेत का पवार साहेब, तर त्यांनी सांगावं. प्रत्येकाचे पवार साहेब इथे असल्या प्रत्येकाचे पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे आव्हाड साहेबांनी तसं म्हणू नये, कृपा करून बोलू नये आणि पवार साहेबांबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम आव्हाड साहेबांनी करू नये अशी माझी हात जोडून त्यांना विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.